आघाडीची सगळ्यात मोठी बातमी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाली आहे. 24 तासात तुमच्यासाठी मी इतका वाईट झालोय का असा प्रश्न विचारला एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंना. तसंच कुठल्याही कागदावर आपण सही केलेली नाही असंही एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलेलं आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची फोनवरून चर्चा झाली आणि त्या चर्चेतला तपशील आता समोर आला आहे. 24 तासामध्ये आपण तुमच्यासाठी इतके वाईट झालो आहोत का असा सवाल एकनाथ शिंदेने विचारला आणि उद्धव ठाकरेंसोबत बोलताना ते काहीसे भावूक झालेले देखील पाहायला मिळाले. तसंच कुठल्याही पक्षासोबत आपण हात मिळवणी केलेली नाही, आपण कुठल्याही कागदावर सही केलेली नाही असंही सांगितलेलं आहे एकनाथ शिंदे यांनी. वैभव परब याबद्दलचे अपडेट्स देतील. वैभव, एक भावनिक संवाद झाला आणि आता एकनाथ शिंदेंनी आपली बाजू सांगितलेली आहे, त्यासोबतच मुख्यमंत्र्यांनी देखील बाजू स्पष्ट केली आहे. काय घडतंय आता पुढे? अश्विन, नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना मध्ये एक बैठक पार पडलेली आहे. एक तासभर बैठक चालली. वेट अँड वॉच ची भूमिका आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने घेतलेली आहे आणि नेत्यांशी संवाद साधल्यानंतर त्यांचं म्हणणं असं होतं की प्रत्येक पक्षाचे आमदार सांभाळायची जबाबदारी ही पक्षाच्या नेत्यांची असते. त्यामुळे आम्ही आमचे आमदार आमच्या सोबत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस चे आमदार कुठेही गेलेले नाहीयेत. शिवसेनेच्या कोर्टात निर्णय आहे की नेमकं काय करायचं आहे. शिवसेनेच्या आमदारांनी दबाव आहे तो महाविकास आघाडीवर दबाव निर्माण केलेला आहे एकनाथ शिंदेच्या गटानं आणि भाजप सोबत जायची मागणी केलेली आहे. त्यामुळे आता पुढे उद्धव ठाकरे काय निर्णय घेत आहेत याची प्रतीक्षा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला देखील आहे. बैठकांचा सिलसिला आहे अश्विन असा सुरू राहणार आहे. अजूनही महाविकास आघाडीचे सगळे नेते एकमेकांच्या संपर्कात आहेत आणि सकाळी जे आमदार आले होते दुपारी 12 वाजता अद्याप ते देखील वर्षा या निवासस्थानी त्यांना थांबवून ठेवलेलं आहे. त्यांच्यात देखील एक महत्वाची बैठक होणार आहे. जो निर्णय किंवा जो प्रस्ताव एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेला आहे की आपण भाजप सोबत गेलं पाहिजे, आता याच्यावर पक्षांतर्गत चर्चा सुरू झालेली आहे. त्यामुळे इतर आमदारांचं जे आमदार गेले नाहीयेत त्यांचं काय मत आहे, जे खासदार आहेत त्यांचं काय मत आहे, पक्षाचे जे नेते आहेत त्यांचं काय मत आहे, ह्या सगळ्यांची मतं जाणून घेण्याची प्रक्रिया आहे अश्विन ही सुरू झालेली आहे. म्हणजे आपल्याला असं म्हणायला हरकत नाही की जे जुने मित्र होते ते पुन्हा आता एकत्र येताना दिसणार का, अशा प्रकारची ही चर्चा आहे. त्यामुळे दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीतले जे मित्रपक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्याकडे वेट अँड वॉच करण्याशिवाय पर्याय नाहीये अश्विन. वैभव धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. या सगळ्या घडामोडींवर बैठकांवर तू बारकाईने लक्ष ठेवून राहा. दरम्यान एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाली. या चर्चेमध्ये नेमके काय काय संवाद झालेले आहेत आपण बघूया. भाजपसोबत जाण्याचं शिवसेनेचं हित आहे असं म्हणतायत एकनाथ शिंदे. त्यांच्याशी उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला. मला मंत्रीपद केलं नाही तरी चालेल पण भाजपसोबत सरकार बनवा अशी मागणी केलेली आहे एकनाथ शिंदे यांनी या संवादादरम्यान. निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे असं म्हणतायत एकनाथ शिंदे. मी कुणाबरोबरही हात मिळवणी केलेली नाही असंही त्यांनी या फोनमध्ये स्पष्ट केलं. याशिवाय एकनाथजी तुम्ही हे सर्व सोडा आणि मला येऊन भेटा असं म्हणतायत उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरेंनी देखील मग त्यांच्याशी संवाद साधलेला आहे. ते बोललेले आहेत सगळं काही व्यवस्थित होईल असंही म्हणतायत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबतच्या या संवादामध्ये. जय महाराष्ट्र. दरम्यान या सगळ्या घडामोडी एकीकडे घडत असताना राष्ट्रवादी आणि काँग्रेसची वेट अँड वॉचची भूमिका ही पाहायला मिळते. दिवसभरातल्या घडामोडींचा या दोन्ही पक्षांकडनं आढावा घेण्यात आला. एकीकडे शिवसेनेच्या गोटामध्ये ज्या पद्धतीने घडामोडी घडत होत्या त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस राष्ट्रवादी मात्र सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत. बघूया. माननीय मुख्यमंत्र्यांकडे आमची महाविकास आघाडीचे प्रमुख काही आम्ही मंडळी बसलेलो होतो. माझ्या समवेत माननीय राष्ट्रप्रमुख चव्हाण होते, केदार होते, त्याच पद्धतीनं उपमुख्यमंत्री महोदय जयंत पाटील, वैसे पाटील, छगन भुजबळजी हे उपस्थित होते. त्यांनी साधारणतः माहिती ज्या परिस्थिती आहे त्याची माहिती दिली आणि हे सांगितलं की त्यांचं बोलणं चर्चा ही एकनाथ शिंदेंबरोबर झालेली आहे. याशिवाय आता या परिस्थितीमध्ये बाकी काही फार सांगण्यासारखं नाही. परंतु एक आहे की आम्ही आमचं काँग्रेसचे जे आमदार आहेत ते आमच्या पद्धतीनं आमच्या बरोबर आहेत. 44 आमदारांमध्ये कोणती अडचण नाही. राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये कोणती अडचण आम्हाला दिसत नाही संख्येमध्ये.
प्रश्न आता शिवसेनेचा आहे, परंतु शिवसेनेचे सुद्धा बहुसंख्य आमदार हे माननीय मुख्यमंत्र्यांच्या समवेतच आहे असं चित्र आहे, त्यामुळे बाकी चर्चा झाली नाही। सर पण ज्या बसनेचे प्रस्ताव दिलेला आहे त्यांचं म्हणणे भाजपा बरोबर सरकार स्थापन करा, हा प्रस्ताव एकनाथ शिंदेने दिला याबाबत काही मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली? नाही, चर्चा झाली एवढंच त्यांनी सांगितलं की एकनाथ शिंदेबरोबर त्यांची चर्चा झाली। पण चर्चा यशस्वी झाली काय? दरम्यान ईडीची नोटीस मलाही आली पण आपण पक्ष सोडलेला नाही असं वक्तव्य शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केलं। तर शिवसेना आमदारांना किडनॅप करून गुजरातला नेलं गेलं असा आरोप देखील राऊतांचा आहे। मैंने कहा कि एक डिसिप्लिनरी एक्शन होनी चाहिए किसी के ऊपर, अब जो मंत्री उनके साथ है उनके ऊपर भी एक्शन होगा, धीरे धीरे एक्शन हो जाएगी। लेकिन मैंने बार बार हमने या उद्धव जी ने एकनाथ जी से अपील भी की है कि जो भी आपके मन में बात है उसके ऊपर चर्चा हो सकती है, लेकिन आप यहां शर्तें रखेंगे या और कुछ करेंगे तो ये पार्टी का ये चरित्र नहीं है, पार्टी सबकी है। ईडी और सीबीआई ने हमको भी प्रेशर में लाया लेकिन हमने पार्टी नहीं छोड़ी। ये सरकार आप गिराओ, मैंने तो वेंकैया नायडू जी को लेटर भी लिख कर बताया है कि महाराष्ट्र की सरकार जो है वो गिराने में हमको मदद करो, नहीं तो आपको ईडी आपके ऊपर एक्शन लेगी, ये मुझे भी बताया गया है, उस बारे में मैंने पूरा डिटेल में लिखा है। लेकिन मैंने मेरे पार्टी के साथ गद्दारी और बेईमानी नहीं की। ठीक है, चाहे आप मुझे जेल में डाल दो, एक्शन ले लो, पार्टी पार्टी होते, मेरी माँ है पार्टी, शिवसेना मेरी माँ है, हम उनसे गद्दारी नहीं करूंगा। शिंदे यांच्याबरोबर जे गेले आहेत त्यांना फसवून नेलं असं अनेकांचं म्हणणं आहे, त्यातले चार किंवा पाच लोक या विचाराचे असू शकतील। नितीन देशमुख यांनी तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला आणि ते भर पावसात रस्त्यावरती आले तेव्हा गुजरातच्या पोलिसांनी परत त्यांचा पाठला करून त्यांना उचलून परत त्या हॉटेलात नेलं आणि त्यांना बेदम मारहाण केली। त्यांना आज सकाळी हृदयविकाराचा तीव्र झटका आलाय, ते इस्पितळात आहेत। कैलास पाटील नावाचे जे आमदार आहेत आमचे, ते सुदैवी आहेत की ते त्याही परिस्थितीमध्ये तिथून पळून जाऊ शकले, चार किंवा पाच किलोमीटर चालत आले आणि मिळत्या वाहनाने ते मुंबईत पोहोचले। अशी सुद्धा काही उदाहरणं आहेत आणि अशी काही आमदार आहेत। अनेक आमदारांचा आम्हाला दूरध्वनी आहे इकडून तिकडून, निरोप देतात की आमच्याविषयी तुम्ही मुंबई पोलिसात तक्रार दाखल करा की आम्हाला किडनॅप केलेलं आहे, आणि त्यांच्या कुटुंबियांनी अशा प्रकारच्या तक्रारी त्यांनी दाखल केलेल्या आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।